हेडलाइन्स से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। मुंब्र्यातील शिवसेना शाखा तोडल्याने ठाकरे गटाकडून कोर्टात जाण्याची तयारी सुरू। कागदपत्र तपासून ठाकरे गट हायकोर्टामध्ये जाणार। सत्तेचा माज असलेल्यांनी आज शाखा पाडली, उद्या खरं पाडतील। उद्धव ठाकरेंचा शिंदेवर हल्ला बोल, तर मुंब्र्यामध्ये काही फुसके बार घेऊन गेले पण ते वाजलेच नाही, शिंदेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंनी ही भाषा बंद करावी, ठाकरेंच्या अहंकारी वृत्तीमुळे पक्षाचे तुकडे। आशिष शेलारांचा हल्ला बोल। राजकीय कार्ड्या फोडायला अजून वेळ, मुंब्र्यामध्ये जे घडलं ते जनतेनं पाहिलं। अनिल परवांचा शेलारांवर निशाणा। काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात, हेतू चांगला असतो तेव्हा घाबरायचं नसतं। ठाण्यामध्ये दिवाळीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। मनोज जरंगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, जरंगे पाटील अंतरवाली सराटीला जाणार। मुंबई जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल, भागीदारी करार खोटा असल्याचा आरोपपत्रामध्ये उल्लेख। सुजित पाटकरसह चार डॉक्टरांवर आरोपपत्र दाखल। दिवाळीनिमित्त पुण्यामध्ये मनसे नेत्यांचं मनोमिलन, वसंत मोरे आणि साईनाथ बाबर, बाबू वागसकर, किशोर शिंदे एकत्र, मनसे नेत्यांच्या दिलखुलास गप्पा। शरद पवारांची आज डॉक्टरांकडून नियमित तपासणी, शरद पवारांचा आजचा पुरंदर दौरा रद्द। दिवाळीनिमित्त गोविंद बागेमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी। म्हाडाच्या 4,82,000 घरांचा ताबाही ऑनलाईन पद्धतीनंच मिळणार, ताबा घेण्यासाठी विजेत्यांचा कुठल्याही कर्मचाऱ्यांशी संबंध न ठेवण्यासाठी निर्णय। मंत्रालयाजवळ आणि मनोरा आमदार निवासाच्या समोर इमारत उभारणार, भुयारी मेट्रो प्रकल्पाचा आर्थिक बोजा कमी करण्याचा प्रयत्न, राज्य सरकारच्या मान्यतेनंतर निर्णय घेतला जाणार। लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनमधील फेरीवाले आता अधिकृत होणार, ट्रेनमध्ये बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना अधिकृत परवाना मिळणार। पावसानंतर मुंबईच्या हवेमध्ये सुधारणा, फटाक्यांमुळे धुर्क पसरण्याची भीती, तर मुंबईमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कचरा जाळण्यास बंदी। नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडून ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी गिफ्ट, उद्यापासून नवी मुंबई पालिकेच्या बसमध्ये 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार। कचरा आणि इतर वस्तू जाळल्याप्रकरणी दिल्ली महानगरपालिकेची कारवाई, 1 ते 10 नोव्हेंबरमध्ये 383 जणांकडून 1,72,00,000 रुपयांचा दंड वसूल। मुंबईत दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, मुंबईतल्या मागा ठाणेमध्ये दरेकरांमार्फत, तर दादर चौपाटीवर सुगी परिवारामार्फत दिवाळी पहाट कार्यक्रम। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये दिवाळीनिमित्त 21,000 दिव्यांची आरास, दीपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। एक दिवसीय विश्वचषकाची लढाई आता नॉकआउट सामन्यांमध्ये, 15 नोव्हेंबरला भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला सेमीफायनल सामना, तर 16 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा सेमीफायनल सामना। हेडलाइन्स से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।